नमस्कार मित्रांनो, तुम्ही आलात पुस्तकांच्या मनात. साने गुरुजी. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न आणि श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळेची परिस्थिती तशी होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रीतीने बडे घर पण पोकळवासा झालेल्या या घराण्यात 24 डिसेंबर 1899 रोजी पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फारच मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये MA ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून 6 वर्षे म्हणजेच 1924 ते 1930 नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंबळनेर येथील तत्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्वज्ञानाचाही अभ्यास केला. इसवी सन 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इसवी सन 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, 1936 साली झालेले काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इसवी सन 1942 चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी महिला वाहने व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत हो यासारख्या कवितांचा नागरिकांवर वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केले. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट वृत्ती व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 1946 दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि त्यांना यश मिळाले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारतीय चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा खूप प्रयत्न केला. विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. 1948 त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठाई ठाई दिसतात. त्यांनी 73 पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे रचित गीता प्रवचने सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात 1932 रोजी सांगितली होती आणि साने गुरुजींनी ती लिहिली होती. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सुमारे 15 महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लीवर नावाच्या कवीच्या कुरल नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतरण केले. नंतर फ्रेंच भाषेतील लेस मिझरेबल्स या कादंबरीचे दुःखी या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉक्टर हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशास्त्रज्ञाच्या द स्टोरी ऑफ ह्युमन रेस या पुस्तकाचे मराठीत मानवजातीचा इतिहास असे भाषांतरण केले. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे मोरीगाय हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरी नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील अनेक थोर व्यक्तित्वे घडवली. उदाहरणार्थ SM जोशी, नाग गोरे, मधु दंडवते, GP प्रधान, प्रकाशभाई मोहाडीकर, PRA द पुराणिक, WRA सोनार, CN वाणी, शांतीलाल पटनी, यदुनाथ थत्ते, राजा मंगळ वेडेकर, RA ग जाधव, दादा गुरव इत्यादी. 1930 मध्ये
साने गुरुजी चित्रणापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ञांशी त्यांचा संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते. या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच आंतरभारतीची संकल्पना त्यांना सुचली. प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ ठाकूर यांच्या शांतिनिकेतनप्रमाणे काही सोय करावी ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये या ठरावावर बोलताना व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच 11 जून 1950 रोजी त्यांनी आत्महत्या केली. मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर काळात साने गुरुजी भारतीय समाजातील असमानता दूर करण्याच्या शक्यतेमुळे खूप निराश झाले होते. महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम झाला होता. या शोकांतिकाबद्दलची त्यांची प्रतिक्रिया 21 दिवस उपोषणासाठी होती. साने गुरुजी अनेक कारणांमुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतर खूप अस्वस्थ झाले होते. त्यामुळे 11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा, व्हिडिओ खूप प्रमाणात शेअर करा, कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासह. तोपर्यंत धन्यवाद.